या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। देशात कोरोना महामारी आणि त्यानंतर राज्यातील सत्तानाट्य याचा परिणाम राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, युवा, बेरोजगार, विद्यार्थी, महिला, गोरगरीब, सामान्य कष्टकरी यांच्या मूलभूत गरजांकडे शासनाचं झालेलं दुर्लक्ष यामुळे जनतेची होणारी आर्थिक सामाजिक कोंडी फोडण्यासाठी शासनाचे जनतेच्या न्याय आणि प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष आणि विकास फाउंडेशनच्या वतीनं 1 ते 32 मागण्यांकरिता उपविभागीय कार्यालय तुमसरवरती धडक मोर्चा काढण्यात आला। या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे प्रति एकर 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना 12 महिने 24 तास उच्च दर्जाची वीज मोफत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावं, शेतकऱ्यांचा 5 लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, तेलंगणा राज्याप्रमाणे दलित बंधू योजना सुरू करून बेरोजगारांसाठी 10 लाख रुपये विना परतावा देण्यात यावा, आदिवासी लोकांना 10 लाख रुपये विना परतावा देण्यात यावे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं, शेतमालाची हमी भावानं तत्काळ खरेदी केल्यावर 7 दिवसांच्या आत पेमेंट देण्यात यावं, तेलंगणा राज्याप्रमाणे सर्व जातीधर्माच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काची फी प्रतिपूर्ती करून त्यांना वसतिगृहाची सोय करावी, धान पिकावर मावा तुडतुडा रोग आल्यानं मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, पीक विमा लागू करण्यात यावा, पूरपीडितांना आर्थिक मदत देण्यात यावी, पुरामुळे धान आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जाहीर केलेला प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर सन 2015-16 कर्जमाफी योजनेतील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, घरकुलासाठी विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, शासकीय निमशासकीय खाजगी कामांकरिता वाळूचे डेपो सुरू करावेत, घरगुती वापराचा वीजदर कमी करावा, स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये आणि स्मार्ट मीटरचा वापर करणं बंद करावं, त्याचबरोबर शासनानं घरकुल योजनेचा कोठा वाढवून देण्याची घोषणा केली आहे ती पूर्ण करून वंचित पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यात यावे, घरकुलासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात वाढ करावी, त्याचबरोबर घरकुल पात्रतेची जाचक अट शिथिल करावी, सोंड्या लिफ्ट योजना वैनगंगा नदीवर सुरू करण्यात यावी, त्याचबरोबर धानाला प्रति क्विंटल 1,500 रुपये बोनस देण्यात यावा, कंत्राटी नोकर भरती आणि शाळेचे खाजगीकरण बंद करावं, अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ यांसह इतर योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा करण्यात यावं, त्याचबरोबर सोरणा तलावात 52 प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे थांबवलेले काम पूर्ण करावे, भंडारा ते बालाघाट रस्त्यासह इतर रस्त्याचे तत्काळ दुरुस्ती आणि मजबूतीकरण करून रस्ते अपघात थांबवावेत, एसटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समावेश करण्यात यावं, त्याचबरोबर परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांचं मंडळ स्थापन करण्यात यावं, विणकर कामगारांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 2,000 रुपये प्रति महिना देण्यात यावं, अशा विविध प्रकारच्या 32 मागण्या घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेतकरी शेतमजूर सहभागी झाले होते। मुळात महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, गोरगरिबांच्या समस्या भेडसावत आहेत त्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे। जवळच्या राज्य तेलंगणा राज्य आहे, त्या तेलंगणा सरकारने ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरीब दलितांसाठी राबवलेल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रात लागू कराव्या या मागणीसाठी आमचा आजचा मोर्चा आहे। आणि जोपर्यंत तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोपर्यंत भारत राष्ट्र समितीचा हा सतत कार्यक्रम उपक्रम शासनाचे लक्ष केंद्रित करायसाठी राहील। जनतेला आम्ही माऱ्यावर सोडणार नाही। आमचे नेते चंद्रशेखर राव तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये देतात, कुठली एकराची अट ठेवत नाही, 10 लाख रुपये आपला 24 तास शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते त्या राज्यामध्ये, 24 तास 12 महिने शेतीला मोफत पाणी दिला जातो, 5 लाखाचा शेतकऱ्यांचा विमा काढला जातो, दलित लोकांसाठी 10 लाख रुपये बिना परतावा रोजगारासाठी दिले जातात, त्या राज्यात जर होऊ शकते तर महाराष्ट्र राज्यात का नाही। त्या राज्यामध्ये अपंगांना 4,000 रुपये महिना दिला जातो, या राज्यामध्ये 1,000 रुपयेही 5-5 महिने मिळत नाही, इतकी वाईट स्थिती आहे। आणि म्हणून तेलंगणा सारखी स्थिती जोपर्यंत या राज्यामध्ये होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। भारत राष्ट्र समितीची सुरुवात झालेली आहे, या महाराष्ट्रामध्ये तेलंगणा मॉडेल सुरू होईपर्यंत एक तर तेलंगणा मॉडेल लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा ही आमची मागणी आहे। हो महाराष्ट्रात आपले न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज 24 तास भंडारा।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।